आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या मॅडम जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहे आज त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत काय कारण आहे मॅडम तुम्ही आज निवेदन द्यायला सध्या आम्ही महाराष्ट्रात पाहतो आहे बी जे पीची सरकार आहे महायुतीची आणि सध्या जे वातावरण आहे ते सगळीकडे दहशत गुंडागर्दी आणि खास करून महिलांच्या बाबतीत आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे तर ते बलात्कार आणि लैंगिक शोषण हे प्रकरण रोजचे रो दोन चार दहा महाराष्ट्रात होतात आहे आणि कालचंच झालेलं ते दोन दिवस आधी झालेलं बदलापूरचं प्रकरण तर दोन आणि तीन वर्षाच्या दोन मुलींना तिथे लैंगिक शोषणाला त्या मुली, मुली बळी पडल्या ज्या मुलींना काही कळतच नाही ज्यांना कडेवर घेऊन फिरावं लागतं अशा मुली शाळेच्या स्वाधीनी करतात पालक आणि आश्वस्त होतात की आपल्या मुली सुरक्षित आहे पण अशा ठिकाणी पण छोट्या मुली जर सुरक्षित राहत नसेल तर पालकांनी आपल्या मुलींना कुठे लपवायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बलात्काराचे प्रकरण एवढे भयानक होतात आहे की देशामध्ये सगळीकडेच झालेलं आहे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर आम्ही रिसंटली आता जे बघितलं आहे की बंगाल बंगालचं प्रकरण तर ही डॉक्टर मुलगी कामाच्या ठिकाणी रेस्ट करते है, थकली आहे म्हणून आणि त्यावेळेला तिला इतका अमानुष बलात्कार होतो की त्या ऐकून आणि पाहूनसुद्धा असं डोळ्यातनं पाणी येतं आणि लाज वाटतं की आम्ही कोणत्या देशात राहतो आहे आणि आमच्या देशात कोणतं सरकार आहे तर आमच्या सरकारला काही घाम फुटतो की नाही काही वाटतं की नाही या सरकारला माय बहिणी लेखी आहेत की नाही हा पण एक प्रश्न आहे आणि अशाच तऱ्हेचं जर वातावरण सुरू राहिलं तर महिलांना घराच्या बाहेर निघणंसुद्धा कठीण आहे छोट्या मुलींनासुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे आम्हाला या सरकारविषयी आणि यांचं जे धोरण आहे आणि पोलीससुद्धा पोलीस, पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करत नाही आहे जेव्हा ती छोट्या मुलीची आई कंप्लेंट द्यायला गेली तर तिला नऊ तास उभं ठेवलं आणि कंप्लेंट लिहून नाही घेतली आणि उद्या या परवा या वगैरे असल्या प्रकारचे वेगवेगळे त्यांना त्रास देण्याचं काम करतात तर आम्हाला प्रशा पोलीस प्रशासनावर सरकारचा वचक आहे की नाही आणि आमचे गृहमंत्री झोपेत आहे या गृहमंत्री काय करतात हाही एक प्रश्न आहे आणि आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारे जर महाराष्ट्रात शासन चालत असेल तर गृहमंत्र्यांनीसुद्धा राजीनामा द्यावा कारण हे जी पद्धत आहे ही काही शासन चालवायची पद्धत नाही आहे हा देश महिलांचा पण आहे आणि महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि ही सुरक्षा महाराष्ट्र सरकारने दिलीच पाहिजे आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे बलात्कार आणि बाकीच्या ज्या गोष्टी घडत आहे महिलांसोबत महिलांच्या सुरक्षेवर कुठं ना कुठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तोच प्रश्न घेऊन आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उषा चौधरी मॅम ज्या आहे त्या कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन पोचलेल्या आहे जर सरकार महिलेची सुरक्षा करू शकत नसेल तर सरकारने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात येत आहे पर्सन रोशन भोकळेसह स्विटी कांदेकर वी न्यूज नागपूर